काय अनुभव आहे रिफंडमधला तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? रिफंड म्हणजे तुम्ही काम थोडं केलं का रिफंडला? काय त्यात कसं करतात रिफंड? कसला असतो सगळ्यात तुमचं पॅरा नका सांगा मला, तुम्ही विषय सांगा मला की समजा रिफंड एखादा टॅक्सपेअर आहे, एखादा टॅक्सपेअर आहे तर रिफंडची तरतूद कुठल्या टॅक्सपेअरसाठी ॲप्लिकेबल होते? तुम्ही एक आउटपुट टॅक्स आहे, ओके, आउटपुट टॅक्स आहे रिफंड तुम्ही म्हणताय. आणखी एक बघा, एक इनपुट टॅक्स आहे आणि दुसरा आउटपुट टॅक्स, ओके. माझे पैसे गव्हर्नमेंटकडे गेले, आयदर मी आउटपुट टॅक्स भरल्यामुळे गेले, ते मला परत हवेत, टॅक्सपेअर काय म्हणेल की मी आउटपुट टॅक्स भरला आहे, रिफंडची तरतूद अशी आहे की तो टॅक्स मला परत मिळू शकतो, तो रिफंड पाहिजे. आणि इनपुट टॅक्स दुसरा काही तरतूद आहे अशी की ज्या टॅक्सपेअरला इनपुट टॅक्स त्यांनी जो पे केला आहे तो परत मिळेल. आता इनपुट टॅक्स आपण जे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर बघतो त्यामध्ये आपल्याला इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे कळतं ना, बॅलन्स किती कळतं ना, किती बॅलन्स आहे. म्हणजे जर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला इनपुट टॅक्स क्रेडिटचा बॅलन्स आहे तर तो रिफंड घेता येईल. आणि दुसरं मी इथं सांगितलं की जर झिरो रेटेड सप्लाय केला आहे आणि तिकडे आय जी एस टी पेड करून केलं आहे तर मग त्या आय जी एस टीचा रिफंड आहे, तो पाहिजे. बरोबर आहे ना? गुड्स इम्पोर्ट केले, इम्पोर्ट आय जी एस टी पेड होतो, बरोबर आहे. तसेच गुड्स एक्सपोर्ट केले याच्यावरती पण आय जी एस टी पे होतो, बरोबर आहे ना? या दोन्ही केसमध्ये आता रिफंडचा तुम्ही जर का चॅप्टर बघाल त्याच्यामध्ये सेक्शन 54 आहे, 55 आहे, इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट 56, कंझ्युमर वेलफेअर फंड. आणि कंझ्युमर वेलफेअर फंडमध्ये अमाऊंट जी जाईल ती कशाप्रकारे वापरायची, युटिलाइज करायची, हे सेक्शन 58. सेक्शन 54 आहे तो त्यातला मुख्य सेक्शन आहे. 54 मध्ये आणखी ह्या रूल दिलेत काय, या रूलप्रमाणे प्रोसिजर होते, एक तरतूद आहे आणि त्यानुसार काय प्रोसिजर आहे की ॲप्लिकेशन फॉर रिफंड 89, मग अक्नॉलेजमेंट, ॲप्लिकेशन दिलं का त्याचे अक्नॉलेजमेंट रूल 90 मधनं येतो, ग्रँट ऑफ प्रोविजनल रिफंड, ऑर्डर सँक्शनिंग रिफंड, क्रेडिट द अमाऊंट ऑफ रिजेक्टेड रिफंड क्लेम. आता ज्यावेळेस रिफंड जेव्हा घेतला जातो, प्रोसिजर जेव्हा चालू होते, आता माझ्याकडे जर का इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला आय टी सी अक्युमुलेटर असेल, तिथे साठलेलं आय टी सी असेल, जसं ही अमाऊंट आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरची, जसं ॲप्लिकेशन फाईल होईल, समजा यातला 1 लाख रिफंडचा क्लेम असेल तर
तर इमिजिएटली याच्यामधनं 1 लाख अमाऊंट बाजूला काढली जाईल, त्या आपण काय म्हणतो डेबिट झाली तेवढी अमाऊंट, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लाईन मला तेवढी अमाऊंट डेबिट केली जाईल. आणि जर रिजेक्ट झाला रिफंड, समजा 1 लाखातला 80,000 जर का सँक्शन झाला, अप्रूव्ह झाला, बाकी 20,000 रिजेक्ट झाला, तर क्रेडिट ऑफ द अमाऊंट रिजेक्टेड रिफंड क्लेम म्हणजे डेबिट होईल, त्यातनं कमी होईल. आणि जर का रिजेक्ट झालं तर परत तिकडे काय होईल, क्रेडिट होईल, जमा होईल तिकडे क्रेडिट त्याच्यातला. आता याच्यामध्ये ते उशिरा 60 दिवस पिरियड आहे, त्यानंतर जर का रिफंड दिला गेला तर मग इंटरेस्टची प्रोव्हिजन येते. युआय होल्डर आहे, आपण युआय नंबर बघितलं ना काय, की जे स्पेशल एजन्सीज आहेत किंवा एम्बॅसी आहेत त्यांच्याकरता रिफंड देण्याची प्रोसिजर आहे. हे सगळे रूल जे आहेत, आता एलयूटी कुठनं येतो, ते एलयूटी करता 96A हा रूल बनवला, की एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अपॉन अंडर बॉन्ड ऑर लेटर ऑफ अंडरटेकिंग. पण काही अटी शर्तीवरती ते वापरता येतं. पण 96B प्रमाणे रिकव्हरी ऑफ रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट और IST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स वेअर एक्सपोर्ट प्रोसीड्स आर नॉट रिअलाइज विद इन स्टिपुलेटेड टाइम, हे एवढे रूल आहेत. आता यामध्ये वेगवेगळे परत फॉर्म होतील, प्रोसिजर आली, तरतूद आहे त्याप्रमाणे प्रोसिजर आली, प्रोसिजर ही फॉर्म नाही होते, मग त्यामध्ये वेगवेगळे फॉर्म येतात. ॲप्लिकेशनसाठी फॉर्म GST RFD 01, ॲप्लिकेशन फॉर रिफंड एक, दुसरा GST RFD 02 अक्नॉलेजमेंट, तिसरं डिफिशियन्सी मेमो. ॲप्लिकेशन केलं आणि जर त्यामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रॉपर प्रोसिजर फॉलो नाही केली तर ॲप्लिकेशन पुढे प्रोसिड होणार नाही, मग डिफिशियन्सी मेमो होईल, मग परत पहिल्यापासून ॲप्लिकेशन द्यायचं. रेव्हिशनसारखं नाही आहे की क्लेरिफिकेशन द्या मग ते पुढे जाईल असं नाही. आठवत आहे तुम्हाला प्रोविजनल रिफंड आउट 90% प्रोविजनल रिफंड दिला जातो, झिरो डेट सप्लाय आउट, ते झिरो डेट सप्लाय असेल सांगतो पुढे काय कशा प्रकारे. ओके, त्यानंतर मग पेमेंट ऑर्डर आहे. आता इथे रिफंड सँक्शन होतो आणि पेमेंट ऑर्डर आहे. पेमेंट गव्हर्नमेंटचं जसं इन्कम टॅक्सचं पेमेंट असेल तेही पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम थ्रू केलं जातं, त्यांच्याकडे ती ऑर्डर पाठवली जाते आणि मग त्याप्रमाणे ते पुढे पेमेंट होतं. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रोसिजर काय, समजा गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या कुठल्या कायद्यानुसार टॅक्स पेला काय देणं आहे, तर ते देणं देण्याकरता जर त्याचा रिफंड सक्षम होत असेल तर त्यातली अमाऊंट राखून ठेवली जाते, विथहोल्ड ती रोखून ठेवली जाते. आणि मग जर दुसऱ्या काय देणं असेल दुसऱ्या कुठल्या ऑथॉरिटीकडे, ते त्याच्याकडनं कापून घेऊन त्याला बाकीचं पेमेंट केलं जातं. त्याला विचारलं की दुसऱ्याकडे तुमचं पेमेंट देणं आहे, तुम्ही ते यातनं द्या, ते ॲडजस्टमेंट करून मग त्याला उरलेलं पेमेंट दिलं जातं. जेव्हा त्याचा तो ॲप्लिकेशन जर का रिजेक्ट करायचा असेल तर पहिल्यांदा त्याला काय विचारलं जाईल, की नोटीस फॉर रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन, मग त्याच्याकडनं रिप्लाय घेतला जाईल. कळलं? हे त्याकरता हे वेगळे फॉर्म आहे. रिफंड ॲप्लिकेशन फॉर UN होल्डर, UN करता RFD 01 नाही आहे, त्याकरता RFD 10 आहे रिफंड ॲप्लिकेशन UN होल्डर. आणि LUT ॲप्लिकेशन GST RFD 11, एवढे 11 प्रकारचे फॉर्म तेव्हा दे त्या प्रोसिजर करण्याचा. जर ॲप्लिकेशन केलं, आता हे वेगवेगळी कारणं दिलेली आहेत की क्लेम फॉर रिफंड कशा कशा करता असू शकतो. आता तुम्हाला याच्यामधलं मी वाचाल काय माहिती नाही मला सांगा. तुम्हाला झिरो डेट सप्लाय माहिती आहे, बरोबर आहे. एक्सपोर्ट सप्लाय टू से डेव्हलपर किंवा युनिट ऑन पेमेंट ऑफ IST. आता ह्याचा रेफरन्स तुम्हाला सेक्शन 16(3)(b) IST Act आपण काढला, तेवढे तुम्हाला परत दाखवतो झिरो डेट सप्लायसाठी.
कशाला म्हणतात हिरवा सप्लाय? एनी ऑफ द फॉलोइंग सप्लाईज ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ, नेमली एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ और सप्लाई ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ फॉर ऑथोराइज ऑपरेशन टू अ स्पेशल इकोनॉमिक जोन डेवलपर और स्पेशल इकोनॉमिक जोन युनिट. आता हा कुठला सप्लाय झाला? आउटवर्ड सप्लाय झाला ना. आउटवर्ड सप्लाय केला एक एक्सपोर्ट ऑफ गुड सर्विसेसचा देशाबाहेर म्हणजे एक्सपोर्ट, आणि दुसरं सेजमध्ये सप्लाय केला से डेव्हलपरला किंवा सेज युनिटला. तर हा काय झाला? झिरो टू सप्लाय झाला. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन सब सेक्शन फाईव्ह ऑफ सेक्शन 17. 17(5)मध्ये काय केलं आहे? ब्लॉक क्रेडिट आहे ना. 17(5)मध्ये ब्लॉक क्रेडिट आहे. क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स मे बी अवेल फॉर मेकिंग झिरो रेटेड सप्लाय. आय टी सी घेता येईल, अवेल करता येईल झिरो रेटेड सप्लायचा. नॉट अंडरस्टँडिंग दॅट सच सप्लाय मे बी अन एक्झाम सप्लाय. एक्झाम सप्लाय जरी तुम्ही असेल म्हणजे तो नोटिफाय झाला एक्झाम सप्लाय काही गुड सर्विसेस, पण जर ते एक्सपोर्ट केले किंवा सेजला सप्लाय केले तर त्याचा पण आय टी सी अवेल करता येतो. झिरो रेट सप्लाय करत असाल तर झिरो रेट सप्लाय करण्याकरता जो इनवर्ड सप्लाय घेतला आहे त्याच्यावर जर काही इनपुट टॅक्स पे केला असेल तर त्याचाही आय टी सी घेता येईल. जरी तुम्ही आउटवर्ड सप्लाय करताय तो एक्झाम जरी असला तरी पण झिरो रेट सप्लाय होतो आहे एक्झाम सप्लायचा, तर त्याचा आय टी सी अवेल करता येईल. हा मुद्दा लक्षात ठेव. नॉर्मली काय होतं, जर एक्झाम सप्लाय करत असू तर इनपुट टॅक्स क्रेडिट त्याचा घेता येत नाही. आणि एक्झाम सप एखादा इनपुट टॅक्स पे केला आहे ज्यामध्ये पार्टली यूज केलं जातं आहे टॅक्सवर सप्लाय करता आणि पार्टली एक्झाम सप्लाय करता, तेव्हा रूल 42 लागतो. कॅपिटल गुडचा रूल 42 लागतो हे बघितलं आहे आपण. पण जर एक्झाम सप्लाय झिरो सप्लायसाठी वापरला जातो, एक्झाम गुड्स झिरो सप्लाय करता वापरला जाते, तर त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल करता येतं. अ रजिस्टर्ड पर्सन मेकिंग झिरो डॉट सप्लाय शॅल बी इलिजिबल टू क्लेम रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट. आता अवेल करणं आणि युटिलाइज करणं यातला फरक समजा. पुन्हा एकदा मी हा विषय घेतो, अगोदर पण घेतला होता एकदा, की ज्या वेळेस माझ्याकडे हा बॅलन्स दिसतोय हा अवेल केलेला आहे, हा अवेल केलेला आहे, हा युटिलाइज नाही केला. आउटपुट टॅक्स पे करण्याकरता हा इनपुट टॅक्स युटिलाइज केला, वापरला तर युटिलाइज केला होईल, हा अवेल केला आहे. इथे पण भाषा काय, शब्द कसे आहेत हे बघा. रजिस्टर्ड पर्सन मेकिंग झिरो डॉट सप्लाय शॅल बी इलिजिबल टू क्लेम रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट. अनयुटिलाइज, जो अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट आहे म्हणजे अवेल केला आहे पण तो युटिलाइज नाही होऊ शकला. अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिस ऑर बोथ विदाउट पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स. आता विदाउट पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स जे होत असेल थोडं लक्षात घ्या. एक्सपोर्ट आहे किंवा सेजमध्ये सप्लाय होतो हा विदाउट पेमेंट ऑफ आयजीएसटी होत असेल तर हे केव्हा होऊ शकतं? होऊ शकतो जो एक्सपोर्टर आहे त्याच्याकडे येस एलयूटी किंवा बॉन्ड त्याच्याकडे असेल तरच त्याला अलाव आहे की विदाउट पेमेंट ऑफ आयजीएसटी तो एक्सपोर्ट करू शकतो. आता जर तो विदाउट पेमेंट ऑफ एलयूटी किंवा बॉन्डच्या आधारे जर तो एक्सपोर्ट करेल तर त्याला आयजीएसटी पे करायला लागणार नाही. मग त्याच्याकडे जो तो इनवर्ड सप्लाय घेईल, जो इनवर्ड सप्लाय तो घेईल या इनवर्ड सप्लायवरती जो इनपुट टॅक्स तो पे करेल तो त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला लेजरला अक्युम्युलेट होईल की नाही म्हणून. रजिस्टर्ड पर्सन मेकिंग झिरो डॉट सप्लाय शॅल बी इलिजिबल टू क्लेम रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिस बोथ विदाउट पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स अंडर बॉन्ड ऑर लेटर ऑफ अंडरटेकिंग.
विदाउट पेमेंट ऑफ टैक्स कभी होगी अंडर बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग इन अकॉर्डन्स विद द प्रोविजन ऑफ सेक्शन 54 54 प्रमाणे तो रिफंड घेऊ शकेल. वरती सुरुवात कशी आहे, रजिस्टर्ड पर्सन मेकिंग गिरोड सप्लाय शाल बी इलिजिबल टू क्लेम रिफंड प्रोविजन ऑफ सेक्शन 54 ऑफ द सेंट्रल गुड्स एंड सर्विस टैक्स एक्ट और द रूल्स मेड देयर अंडर सब्जेक्ट टू सच कंडीशंस सेफ गार्ड एंड प्रोसिजर एज मे बी प्रिस्क्राइब्ड. आणि पुढे प्रोविजो काय दिला आहे, प्रोव्हाइडेड दॅट द रजिस्टर्ड पर्सन मेकिंग गिरोड सप्लाय ऑफ गुड्स शाल इन केस ऑफ नॉन रिअलायझेशन ऑफ सेल प्रोसीड्स बी लायबल टू डिपॉझिट द रिफंड सो रिसिव्ह अंडर दिस सेक्शन अलॉंग विथ द ॲप्लिकेबल इंटरेस्ट अंडर सेक्शन 50 ऑफ द सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट विद इन 30 डेज आफ्टर द एक्सपायरी ऑफ द टाईम लिमिट प्रिस्क्राईब अंडर द फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999 फॉर रिसिप्ट ऑफ फॉरेन एक्सचेंज रेमिटन्स इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. रिफंड त्यांना परत करायला लागेल जर त्याला सेल प्रोसीड्स रिसिव्ह झाले नाही तर किती दिवसामध्ये हे पुढे दिले. कळलं, थोडे लक्षात घ्या. आता एक एक पहिले विषय समजून घ्या. हा एक विषय कुठला आहे, ॲक्युम्युलेटेड आयटीसी झिरो डेट सप्लायचा केव्हा होईल, जेव्हा एल्युटी किंवा बॉन्डनी एक्सपोर्ट केला गेला किंवा सेलला सप्लाय केला गेला. इन केस वेअर गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस आर एक्सपोर्टेड और गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस आर सप्लाय टू सेल डेव्हलपर सेल्स युनिट ऑन पेमेंट ऑफ आयजीएसटी सब्जेक्ट टू सच कंडिशन्स सेफगार्ड अँड प्रोसिजर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब रिफंड ऑफ सच आयजीएसटी पेड. इथे आउटपुट टॅक्स हा रिफंड आहे, इथे आउटपुट टॅक्स रिफंड आहे, इथे एल्युटी किंवा बॉन्ड नाही आहे. एल्युटी असेल तर इनपुट टॅक्स रिफंड आणि आयजीएसटी पेड असेल तर आउटपुट टॅक्स रिफंड प्लस इनपुट टॅक्स. तुम्ही ज्या वेळेस आउटपुट टॅक्स तुम्हाला 100 रुपये आउटपुट टॅक्स तुम्ही आयजीएसटी पे केला, जर तुम्ही आयजीएसटी 100 रुपये पे केला त्याच्याकडे एल्युटी किंवा बॉन्ड नाही आहे, नाही तुम्हाला काय करायला लागेल, 100 रुपये पे करायला आले आयजीएसटी, तुम्ही कसे पे कराल, तुम्ही आयटीसीमधनं 60 रुपये वापरले, 40 रुपये कॅश वापरले. ओके, मग तुम्हाला 60 रुपये आयटीसीचे आणि 40 रुपये कॅश हे 100 रुपये दिले, तुम्ही 100 रुपयेच पे केलेत ना. आणि जर तुमच्याकडे एल्युडी असेल, तर काय होणार, तुम्हाला 60 रुपयाचा आयटीसी तोच पे करायचा आहे, वेगळा होतं काय. इथे तुम्हाला 100 रुपये पे करायला लागले म्हणून 60चा आयटीसी वापरला आणि कॅशही वापरायला लागले. म्हणजे तुमचे 60चा आयटीसी गेला आहे, 40 कॅश गेले, 100 दिले ना, टॅक्सपेअरच्या पॉकेटमधनं किती रुपये गेले, इन्व्हर्ट सप्लाय घेण्याकरता इनपुट टॅक्स पेड त्याच्याकडे जमा झाला 60 रुपये, 100 रुपये पे करायला 100 रुपये त्याला आपल्या पॉकेटमधून भरायला लागतात, पण तो कसे भरतोय, 60 आयटीसी ॲडजस्ट करतोय, 40 कॅश भरतोय. आणि जर त्याच्याकडे एल्युटी किंवा बॉन्ड आहे तर त्यांनी आयजीएसटी भरलाच नाही, आयजीएसटी त्याला भरायचाच नाही आहे, त्यामुळे त्याला 40 रुपये कॅश लागतच नाही ना. मग इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, 60 आहे, त्याचा रिफंड दिला 60 रुपयाचा. मी काय रॉ मटेरियल परचेस केलं, प्रोडक्शन केलं आणि एक्सपोर्ट केलं, तर माझ्याकडे ऑप्शन 2 आहेत. एक, तुम्ही एल्युटी काढला असेल तर तुम्हाला आयटीसी क्रेडिट मिळेल 60 रुपये, बरोबर आहे. गुड्स घेतले, मॅन्युफॅक्चर केले, गुड्सची किंमत द्यायची, मला टॅक्सचे पैसे वाचले, जर हा रिफंड मिळाला 60 रुपये. पण जर एल्युटी नाही आहे, बॉन्ड नाही आहे, तर 100 रुपये पे करायला लागते. मग 100 पे केले, 60चा आयटीसी, 40 कॅश, 100 दिले, तर पॉकेटमधला टॅक्स गेला कुठला, गेलाच नाही ना. 100 पे केले 100 मिळतील, 100 नाही पे केले तर 60च पे केलेत ना आयटीसीचे, मग 60 मिळतील. या दोनमधला फरक लक्षात घ्या, गोंधळ तिकडे होतो. एखाद्या व्यक्ती मला कॉल करतो आणि सांगतो तुम्हाला जसं मी केस बघतोय, तर मला हे क्लिअर होत नाही की तो कुठली केस सांगतोय, एल्युटीची सांगतोय म्हणजे आयटीसी रिफंड सांगतोय का मग आउटपुट टॅक्स पे केला, त्याने एल्युटी नाही आहे ती केस आहे. पहिले गरज तुम्हाला तुम्ही कुठली प्रोव्हिजन करताय, तुम्ही कुठली प्रोसिजर करताय, हे तर पहिले लक्षात घ्या.
आउटपुट टॅक्सचा रिफंड आहे का आय टी सीचा रिफंड आहे, मग त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर येते. आता तुम्हाला एक सांगतो की जर का रिफंड ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ टॅक्स, गुड्स एक्सपोर्ट झाले विथ पेमेंट ऑफ टॅक्स जर एक्सपोर्ट झाले तर त्याला रूल 96 आहे, थोडं लक्षात घ्या. याचा रिफंड कशा प्रकारे येतो, याचा रिफंड कशा प्रकारे येतो, याच्यासाठी जीएसटी लॉमध्ये काय करायला लागत, काही प्रोसिजर करायला लागत. कस्टमरनं गुड्स गेले, गुड्स जर मी एक्सपोर्ट करतोय आयदर शिपने जातील, दुसरं एरोप्लेनने जातील, रोड मार्गे जातील, तिथे कुठे ना कुठे कस्टमचं ऑफिस असेल, त्यांच्या अखत्यारीमधनंच ते गुड्स पुढे जातील, लक्षात घ्या. तर शिपिंग बिल असतं, शिपिंग बिल जे आहे हे डीम ॲप्लिकेशन आहे, डीम ॲप्लिकेशन शिपिंग बिल, शिपिंग बिल. म्हणजे जर का तुम्ही एखादी केस बघताय तर तुमच्याकडे LUT-वालीच केस, जे आय टी सी रिफंडचीच केस असेल. शिपिंग बिल फाईल बाय द एक्सपोर्टर ऑफ गुड्स शॅल बी डीम टू बी अन ॲप्लिकेशन फॉर रिफंड ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया अँड सच ॲप्लिकेशन शॅल बी डीम टू हॅव बीन फाईल्ड ओनली वेन द पर्सन इनचार्ज ऑफ द कन्व्हिनियन्स कॅरिंग द एक्सपोर्ट गुड्स ड्युली फाईल्स डिपार्चर मॅनिफेस्ट ऑर अन एक्सपोर्ट मॅनिफेस्ट ऑर अन एक्सपोर्ट रिपोर्ट कवरिंग द नंबर अँड द डेट ऑफ शिपिंग बिल ऑर बिल ऑफ एक्सपोर्ट द ॲप्लिकेशन हॅज फर्निश अ व्हॅलिड रिटर्न द ॲप्लिकंट हॅज फर्निश अ व्हॅलिड रिटर्न इन फॉर्म GST-3B. आता ज्यावेळेस GST-च्या लॉप्रमाणे मी GST-1 फाईल करेन, जेव्हा मी GST-1 ज्यावेळेस फाईल करतो त्यावेळेस मला काय करायला लागतं, GST-1 फाईल करेन तेव्हा GST-1 एक्सपोर्ट कुठं दाखवलं, जर एक्सपोर्ट केलंय तर कुठे दाखवलं जातं, इथे दिसतंय एक्सपोर्ट इनव्हॉइसेस, इथे मला दाखवायला लागतं. आता इथे हा मेसेज काय येतो आहे ना, तेच सांगतो बघा, प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन फॉर रिफंड ऑफ IST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. इनव्हॉइस डेटा फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स इज प्रोव्हाइडेड इन Table 6A ऑफ GST-1 फॉर द रिलेव्हंट टॅक्स पिरियड. इनव्हॉइस नंबर प्रोव्हाइडेड इन Table 6A ऑफ GST-1 आर सेम ॲज डेट ऑफ इनव्हॉइस डिटेल गिवन इन शिपिंग बिल. जे IGET जे पोर्टल आहे कस्टमचं आणि आपलं GST-चं कॉमन पोर्टल हे एकमेकांना लिंक केले, मग तिकडे इकडे 6A जे इन्व्हॉइस टाकलेत याचा नंबर तिकडे क्रॉस व्हेरीफाय होईल, ते मॅचिंग होईल त्यांचं. इन्व्हॉइस नंबर प्रोव्हाइडेड इन Table 6A ऑफ GST-1 आर सेम ॲज डॅट ऑफ द इन्व्हॉइस डिटेल्स गिवन इन शिपिंग बिल. द इन्व्हॉइस विथ डिफरंट इन्व्हॉइस नंबर, द इन्व्हॉइस विथ डिफरंट इन्व्हॉइस नंबर डेट then given shipping bill will be rejected by IGET. So IGET reject kare. Select with payment of tax from the GST payment drop down when filing the invoice details. Invoice selected as without payment of tax are not eligible for refund from IGET. With payment, payment kute gele custom madhe gele na, tyacha refund custom deil. Pan jar tumhi LUT ni supply kartay to custom kade kutla paymentach nahi aahe, tyacha refund kai custom denar nahi. Invoices selected as without payment of tax are not eligible for a refund from IGET. आता ज्यावेळेस इथे आपण हे दुसरं पुढचं वाचतो मी,
shipping bill number, shipping bill date and port code are specified mandatorily and correctly in case of export of goods. जेव्हा मी 6A मध्ये माहिती भरीन तिकडे मला एक्स्ट्रा अजून माहिती काय द्यायची आहे, शिपिंग बिल नंबर, शिपिंग बिल डेट अँड पोर्ट कोड. कुठल्या पोर्टमधनं गेलं, तो पोर्ट कोड काय, शिपिंग बिलची डेट काय, नंबर काय, कुठला इनव्हॉइस नंबर आहे जो त्या शिपिंग बिलमध्ये आहे, हे त्यांना बघायचं आहे. माझ्याकडे शिपिंग बिल आलं, तो इनव्हॉइस मी इथे टाकलाय, तोच इनव्हॉइस त्या शिपिंग बिल बरोबर जाईल. पोर्ट कोड इज अल्फा न्यूमेरिक 6 कॅरेक्टर कोड ॲज प्रिस्क्राईब बाय आईसगेट, रेफर टू लिस्ट गिव्हन बाय आईसगेट ॲट, इथे ती लिस्ट मिळते. इनव्हॉइस विच हॅव इनकरेक्ट पोर्ट कोड आर लायकली टू गेट रिजेक्टेड बाय आईसगेट. म्हणजे हे प्रॉपरली भरणं गरजेचं आहे, सगळ्यात पहिले हे प्रॉपरली भरणं गरजेचं आहे. थोडं मी लेटेस्ट काढतो. रिफंड केव्हा अडके देखा देता, ज्यावेळेस तो ही माहिती प्रॉपरली भरणार नाही. इथे काढल्यानंतर ओके ऍड रेकॉर्ड, इनव्हॉइस नंबर, इनव्हॉइस डेट, पोर्ट कोड आला इकडे, इथे शिपिंग बिल नंबर, बिल एक्सपोर्ट नंबर, शिपिंग बिल डेट आहे ना, ही इन्फॉर्मेशन यायला पाहिजे. आणि खाली इकडे विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स हे पाहिजे, विथ पेमेंट ऑफ टॅक्स नाही नाही, जर LUT असेल तर विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, जर मी कस्टममध्ये पैसे दिले आणि एक्सपोर्ट केले तर विथ पेमेंट ऑफ टॅक्स, तोच रिफंड कस्टम दिया, लक्षात घ्या. जो मेसेज पहिले दिलाय त्याचा अर्थ हा आहे की विथ पेमेंट ऑफ टॅक्स आहे तर कस्टमरना रिफंड येईल आणि तो ऑटोमॅटिक येईल, टॅक्स पेअरला काही करायचं नाही, GST डिपार्टमेंटकडे त्याचं ऍप्लिकेशन द्यायचं नाही. ओके आता हे 3B पण आहे, जेव्हा 3B बघाल तुम्ही तर 3B मध्ये पण याचा कॉस्ट रेफरन्स जाईल. इकडे ही माहिती दिलेली आहे, हे सगळं दिलंय. ओके आता ज्यावेळेस मी 3B काढतो, 3B ला मला काय मेसेज, हसा मेसेज दिसतो इकडे तुम्हाला 6A भरताना, तसाच मेसेज 3B ला पण येईल. ही माहिती प्रॉपर भरली गेली पाहिजे, एखादा रिफंड अडकला ते कारण हे आहे. तुमच्याकडे एखादा व्यक्ती येईल की मला कस्टमरचा रिफंड येत नाही, मला हा का येत नाही, त्याला माहिती नाही की कशामधून येणार आहे, कसा येणार आहे, त्याला तो विचारायला आला समजा तुम्हाला, तुम्हाला हे माहिती पाहिजे की जर त्यांनी IGST पेमेंट करून विदाउट LUT एक्सपोर्ट केलाय तर त्याचा रिफंड प्रॉपर येण्याकरता त्यांनी GSR 1 आणि 3B मध्ये डेटा प्रॉपर फिलअप केला पाहिजे. जे GSR 1 ला भरलं ते इकडे 3B मध्ये ऑटो अपडेट होईल. हे दिसतं आहे इकडे, आता हे तिकडनं ऑटो पॉप्युलेट होईल 3.1 ला. हा काय दाखवतो, प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन्स फॉर रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. IGST अमाऊंट टू बी पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिसेस आउटसाइड इंडिया ऑर टू सेज आर फाइल्ड अंडर टेबल 3.1B अँड नॉट अंडर टेबल 3.1A. IGST भरून एक्सपोर्ट केलाय ना, तर लोक 3.1A मध्ये टाकतात किंवा 3.1C मध्ये टाकतात. IGST अमाऊंट फाइल्ड इन टेबल 3.1B ऑफ GSR 3B इज आयदर इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन द टोटल IGST शोन टू हॅव बीन पेड अंडर टेबल 6A एक्सपोर्टर अँड टेबल 6B सेज ऑफ GSR 1. आलं लक्षात, None of the export invoices shall be processed for transition to IGST if current IGST amount is not mentioned and paid through table 3.1B of GSTR 3B. म्हणजे इकडे ती पहिले GSR 1 प्रॉपर दाखवली पाहिजे, ती मॅचिंग होईल आणि मग काय चेक करेल की इथे अमाऊंट दाखवली आहे का,
आणि हा आय जी एस टी पेड केलाय का, पेड झालाय तर त्याचा रिफंड प्रोसेस होईल. एक्सपोर्ट कुठे दाखवायचे आहे, जे शर वनला 6A मध्ये, आणि सेलला सप्लाय केला तर तो कुठे येतो, सेल मध्ये जो बिझनेस आहे, जी फॅक्टरी असेल ती जीएसटी ऍक्ट मध्ये भारताच्या रजिस्टर असेल, त्याच्याकडे जीएसटी नंबर असेल, त्याचा जीएसटी नंबर जर असेल तर त्याचा इनव्हॉइस, त्याचा बिल हे या 6B दिसतंय इकडे जात, 6B मध्ये जात, इथे येणार, लक्षात घ्या. आणि जे इनव्हॉइस सेज मध्ये असेल, इथे ऑप्शन आहे सेज साठी, सेज सप्लायज विथ पेमेंट, सेज सप्लायज विदाउट पेमेंट आहे. पहिले हा कन्सेप्ट एक क्लिअर होते की झिरो डेट सप्लाय तुम्हाला आता पहिले जेवढा कळला होता त्याहून जास्त आता क्लिअर झाला की नाही झाला, पहिले एक क्लिअर झालं पाहिजे. आता डीम एक्सपोर्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, डीम एक्सपोर्ट इथे 4A 4B आहे, 6B आणि 6C, 6C हा डीम एक्सपोर्ट, 4A म्हणजे फॉरवर्ड चार्ज आणि 4B मी तुम्हाला सप्लाय केला आहे पण टॅक्स तुम्हाला भरायचा, हा 4B आहे. मग 4B साठी सप्लाय अट्रॅक्ट रिव्हर्स चार्ज ह्याला टिक मार्क होतो, आलं लक्षात. जर लीगल सर्व्हिस दिली एखाद्याने, लीगल सर्व्हिस तो रजिस्टर आहे जीएसटीच्या कायद्याप्रमाणे, पण टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार त्याला नाही, रिसीव्ह पे आणि त्याचा टॅक्स पे करेल. इकडे CA आहे, तो लीगल सर्व्हिस पण देतो, ऑडिट सर्व्हिस पण देतो. ऑडिट सर्व्हिस दिली तर फॉरवर्ड चार्ज, लीगल सर्व्हिस दिली तर रिव्हर्स चार्ज, कळले एवढे ऑप्शन आहे. आता डीम एक्सपोर्ट काय, डीम एक्सपोर्ट हे लक्षात घ्या, हे झिरो झिरो डेट कळलं एवढं. तुम्ही मर्चंट एक्सपोर्टर ऐकलंय डीम एक्सपोर्ट, हा ॲप तुम्ही रिव्ह्यू बघा, तुम्हाला एवढंच कळेल की कस्टमच्या पोर्टल थ्रू आणि हे करण्यापूर्वी ॲप्लिकंटला आधार ऑथेंटिकेशन करायला लागेल तो रिफंड पाहिजे तर. जर का जे एक्झिस्टिंग रजिस्टर पर्सन असतात त्यांना रिफंडच्या दोन केस आहेत, दोन रूल आहेत, त्यात ते रिफंड घेत असतील त्यांना पहिल्यांदा करायला लागतं आधार ऑथेंटिकेशन. आणि दुसरं, जर त्याचा नंबर सस्पेंड झाला असेल, डिपार्टमेंटकडनं कॅन्सल झाला असेल तर तो रिओव करण्याकरता त्याला आधार ऑथेंटिकेशन करायला लागतं. हे रजिस्टर युजर आहेत, रजिस्टर टॅक्सपेअर आहेत, त्यांच्याकरता ही तरतूद आहे. रिफंड पाहिजे तर पहिल्यांदा काय करा, आधार ऑथेंटिकेशन करा, मग तो रिफंड येईल. मिसमॅच असेल तर मिसमॅच मग त्याला क्लिअर करायला लागेल, मिसमॅचला रिफंड मिळणार नाही. मग त्याकरता मग एकच फक्त टॅक्सपेअरकडे आहे की त्यांनी जे शिपिंग बिलमध्ये जे इनव्हॉइस नंबर दिला आहे ते तोच इनव्हॉइस, तीच माहिती जेशर वनला आणि 3B गेली पाहिजे, बाकी त्याला काही करायचं नाही. जर ते फॅक्ट आहे, त्या फॅक्ट त्यांनी इकडे रिपोर्ट केल्या पाहिजे, तर त्यांनी फॅक्ट रिपोर्ट केल्या कस्टमला, त्याच फॅक्ट रिपोर्ट केला जीएसटी पोर्टलला, तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. जो IGST पे केला आहे त्याला तो संपूर्ण रिफंड मिळतो. पे कसा केला आहे, ITC केला आहे, कॅशनी केला आहे, संपूर्ण अमाऊंट जेवढी आहे तीच तो पे करतो ना, संपूर्ण अमाऊंट त्याला रिफंड मिळते. आणि ह्यात पण मग विथ हेअरची प्रोव्हिजन आहे, जर का त्याला काय कुठे दुसरं पेमेंट काय देणं असेल तर मग तो रिफंड राखून ठेवला जाईल. मग सेक्शन 5410 ही प्रोसिजर होईल, त्याप्रमाणे तो त्याला विचारला जाईल आणि पुढचं जे त्याला पेमेंट देणं तेवढं दिलं जाईल. मी सांगतो विथआउट काय, ठीक आहे. पुढे तर हे पहिले क्लिअर पाहिजे की कस्टमरनं शिपिंग बिल हे रिफंडचं ॲप्लिकेशन आहे. जर IGST त्यांनी पेमेंट ऑफ IGST केलं असेल, त्याच्याकडे LUD किंवा बॉन्ड नसेल, तर मग त्याची प्रोसिजर कस्टम पोर्टल थ्रू ऑटोमॅटिक होईल, त्याचा रिफंड ऑटोमॅटिक मिळेल. फक्त GST आणि त्यांनी 3B
यात त्याने फॅक्ट प्रॉपर सबमिट केलेला असला पाहिजे, एवढंच त्याला काळजी घेण्याची गरज आहे. ॲप्लिकेशन फॉर रिफंड कम्प्लिटेड, ॲप्लिकेशन कम्प्लिटेड इन ऑल रिस्पेक्ट पाहिजे. जर असेल तर त्याला अक्नॉलेजमेंट मिळेल रूल 90 प्रमाणे, रूल 90 प्रमाणे. आणि जर नाही आहे तर त्याला डिफिशियन्सी मेमो पाठवला जाईल आणि मग त्याला परत प्रोसिजर पहिल्यापासून फॉलो करायला लागेल, ॲप्लिकेशन रिफाईल करायला लागेल. रिफंड ऑर्डर विदिन 60 डेज फ्रॉम द डेट ऑफ अक्नॉलेजमेंट. ही अक्नॉलेजमेंट जी असते याच्यामध्ये डेट मेन्शन केली जाते, कुठल्या डेटला ॲक्सेप्ट केलं रिफंड ॲप्लिकेशन, तिथपासून 60 दिवसामध्ये काय होईल त्याचा रिफंड जो आहे हा प्रोसेस होईल. जर डिले झाला तर मग त्याला इंटरेस्ट मिळेल 60 दिवसानंतर. पण 60 दिवस काउंट कुठपासून करायचे, की अक्नॉलेजमेंटमध्ये डेट मेन्शन केलेली आहे त्या डेटपासून. Acknowledgement claiming date of filing of the claim. Acknowledgement containing date of filing of the claim. Okay. Herein supply means any of the following supplies of goods or services both mean namely export kiwa sale la supply kela hai. Ani ithe LUT kiwa bond ni supply kela hai. Barobar hai sohil na ata. Tar tela ITC cha refund paije. जे काही असेल CGST, AGST, IGST त्याचा रिफंड त्याला पाहिजे. तो मिळण्याकरता तो काय करतो आहे, आणि तो ITC कुठे असेल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला असेल. आता ह्या जो झिरो डेट सप्लाय त्याने केला आहे याचा 90% रिफंड जो आहे हा 7 दिवसावर दिला जातो. जसं इश्यू ऑफ GST RFD 02 आहे त्यात जी डेट आहे 7 दिवसामध्ये त्याला 90% रिफंड इमिजिएट दिलं. हे देणं देणंच गव्हर्नमेंटला, हे देणंच आहे. तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम नसेल, सगळं ओके डॉक्युमेंट, त्याला 90% रिफंड. त्यांनी पेमेंट केलंच आहे, पेमेंट केलंय. गुड्स कुठे गेले, LUT नी भारताबाहेर गेले किंवा सईदला गेले, हे प्रूव्ह होतच आहे ना. हे प्रूव्ह होतंय त्यामुळे वेळ चार घालावा, 7 दिवसात तुम्हाला तुम्ही चेक करा आणि त्याला 90% रिफंड द्या. अकाउंटमेंट दिल्यापासून त्याला 90% रिफंड हा 7 दिवसावर दिला जातो. Rule 91 GST RFD 06 काय, रिफंड सँक्शन होईल किंवा रिजेक्ट होईल. ऑर्डर सँक्शनिंग रिफंड Rule 92 Containing amount of outstanding demand adjusts against sanctioned refund amount and balance amount refundable. The outstanding demand kya asel, the demand tacha adjust kela jata. When sanctioned refund amount completely adjusts against any outstanding, ase hoo shakta kiwa if PO satisfied that the refund is no longer liable to be withheld, release withheld refund. Refund bhi release kela jata, withheld kela jata. दुसरी एखादी केस आहे तिकडे काय कोर्ट मॅटर चालू असेल, ते निकाल बाकी आहे, निकाल यायचा आहे, मग त्याचा रिफंड रिलीज केला जाईल. विथहोल्डिंग ऑफ रिफंड वेन RP डिफॉल्टेड बाय फर्निशिंग एनी रिटर्न ऑर रजिस्टर्ड पर्सन इज रिक्वायर्ड टू पे एनी टॅक्स इंटरेस्ट ऑर पेनल्टी. हे जर असेल तर तो विथहोल्ड केला जातो आणि मग तो ॲडजस्ट करून आउटस्टँडिंग डिमांड ॲडजस्ट करून बाकीचं पेमेंट केलं जातं. पण त्याकरता पण त्याला नोटीस पाठवली जाते. इश्यू ऑफ नोटीस अमाऊंट क्लेम रिफंड होल ऑर एनी पार्ट नॉट ॲडमिशेबल ऑर नॉट पेएबल टू अप्लिकंट 15 दिवसामध्ये तो रिप्लाय करतो. पैशाकरता GST RFD 08 आहे, GST RFD 09 आहे. ओके, पेमेंट ॲडवाईस आहे GST RFD 05 आणि मग तो ॲक्च्युली त्याला पेमेंट होतं sanctioning the amount of refund of whole or part refund GST RFD 06. आता जर या प्रोसेसमध्ये कुठेही जर का चुकीचं ॲप्लिकेशन फाईल झालं असेल तर अजून एक फॉर्म आहे GST RFD 01 विड्रॉ ॲप्लिकेशन फॉर विड्रॉ ऑफ रिफंड ॲप्लिकेशन Rule 90 Schedule 5(6) हे पण विड्रॉ करते. मला ॲप्लिकेशन जे आहे ते
विड्रॉ करायचं. कळली की नाही प्रोसेस काय? ऍप्लिकेशन केलं, औषधी डिमांड असेल तर ते ऍडजस्ट करून बाकीचं पेमेंट होतं. युनिट सप्लाय असेल तर 90% प्रोविजनल रिफंड होतं 7 दिवसांमध्ये. आता हे सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे की याची ॲक्च्युअल प्रोव्हिजन काय, सेक्शन काय, रूल काय, फॉर्म काय, हे सगळं पुढे समजून घ्यायचं. आता याच्यामध्ये आणखीन एक काय, इन केस ऑफ युनिट सप्लाय ऑफ द रिफंड इज मेड ॲज फॉलोविंग, वेन द टॅक्सपेअर क्लेम्स रिफंड ऑफ मनीज अराइजिंग आउट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्विसेस, देन एन ऑथोराइज ऑफिसर कॅन इश्यू अ प्रोविजनल रिफंड ऑर्डर इन फॉर्म RFD 04 ऑफ एन अमाउंट 90% ऑफ द रिफंड क्लेम. सच प्रोविजनल रिफंड कॅन बी मेड वेन द टॅक्सपेअर हॅज नॉट बीन प्रोसिक्युटेड फॉर इव्हॅडिंग टॅक्सेस फॉर एन अमाउंट एक्सिडिंग 250 लाख. किती होईल? 2.5 करोड होईल ना, बरोबर ना? ओवर अ पिरियड ऑफ 5 इयर, 5 वर्षामध्ये अशी कुठली ज्यावरती कारवाई झाली आहे का ज्यात त्याला 250 लाखाच्या टॅक्स सेव्हिंग काहीतरी चुकीचं काही इव्हॅडिंग टॅक्स इव्हॅजन केलं त्याने, त्याबद्दल काय केलंय? जर तुला त्याला कुठेही प्रॉसिक्यूट केलेलं नाही आहे तर त्याला 90% रिफंड इमिजिएट द्या. तसं केलं असेल तर नाही देस. एकच फक्त अपवाद आहे, हॅज नो अपील ऑर रिव्ह्यू पेंडिंग विथ रिस्पेक्ट टू रिफंड रूल 91. 5 वर्षामध्ये अशी केस असेल तर त्याला तो रिफंड द्यायचा नाही, प्रोविजनल रिफंड. आणखी यात काय बघितलं जातं? एक कन्सेप्ट आहे अनजस्टली इंजरीची. याच्यामध्ये याची काही यादी असेल ना, याची काही यादी असायला पाहिजे. एखादा टॅक्सपेअर ज्या प्रोविजनल रिफंड जर का तो ॲप्लिकेशन करतोय आणि त्याला प्रोविजनल रिफंड द्यायचं आहे तर कोणाला द्यायचा नाही आहे, त्याच्या काहीतरी तर त्याच्या त्याचा यादी असायला पाहिजे, लिस्ट असायला पाहिजे. सी सर्टिफिकेट ह्यात नाही आहे, यात सी सर्टिफिकेटचं काही नाही आहे. तुम्ही हा पॉईंट नोट करून ठेवा की हे कसं माहिती करून घ्यायचं, तुम्ही नोट करून ठेवा. मग कशी कुठे माहिती अवेलेबल आहे तुम्ही बघा, ते शोधा. जसं बघा, एखाद्याचा जीएसटी नंबर कॅन्सल झाला, सस्पेंड झाला तर कळतं तिकडे, कळतं ना? तसं हा रिफंड द्यायचा आहे तर काही नंबर टाकला तर कोणाला डिसअरो करायचं आहे याची काहीतरी तर यादी असायला पाहिजे ना, अदरवाईज कसं करणार? हां, तुम्ही माहिती घ्या अशी. आता तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही जसं करताय तसं तुम्ही करताय, तुम्हाला ज्या काही गोष्टी कळल्या तर तुम्ही त्याच्याबद्दल अधिक माहिती घेणं गरजेचं आहे, तेवढं घ्या. आणखी दुसरं बघा, दुसरं पुढे घेऊया आपण. इफ द क्लेम क्वालिफाईज फॉर अ रिफंड देन अन ऑर्डर शॅल बी पास टू द एक्सटेंड ऑर इफ इट मीन दॅट मीट्स द क्रायटेरिया फॉर बीइंग अनजस्टली इनरिचिंग द टॅक्सपेअर. आता जर का मी एक टॅक्सपेअर आहे आणि जर का मी रिफंड क्लेम करतो आहे तर हे बघितलं पाहिजे की ॲक्च्युली टॅक्सचं बर्डन कोणावरती आहे. तुमच्याकडून मी पैसे घेतले आणि ते मी गव्हर्नमेंटकडे जमा केले आणि मी रिफंड मागतो आहे, तर बर्डन कोणाचं आहे? वेगळ्या पर्सनचं आहे. रिफंड कोण मागतो आहे? वेगळा पर्सन. तर याच्यामध्ये हे बघायला लागतं की ॲक्च्युली जो रिफंड मागतोय, हां, जो रिफंड मागतोय त्यालाच रिफंड देणं आहे का? मग जिथे डॉक्युमेंट्स किंवा इतर काय गोष्टी आहेत त्याला प्रूव्ह करत असतील ॲप्लिकंटलाच रिफंड देणं योग्य आहे तर ते ॲप्लिकंटला मिळेल, अदरवाईज ते कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये ट्रान्सफर. कन्झ्युमर वेलफेअर फंड त्याकरता बनवले, एखाद्याने कन्झ्युमरकडनं पैसे घेतले, त्याला गुड्स दिले आणि नंतर कळलं की टॅक्स हा 12% घ्यायचा होता, तो 18% घेतला गेला, 6% एक्स्ट्रा घेतला गेला टॅक्स, मग 6% रिफंड मागतोय.
तर बर्डन कोणी बेअर केलंय? कन्झ्युमरनी. मग जो कन्झ्युमर आहे तो रिफंड त्याला मिळायला पाहिजे. आणि जर कन्झ्युमर कोण आहे हे जर का आता शोधून काढता येत नाही, कळत नाही आहे, तर ॲप्लिकेशनला अधिकार आहे म्हणून तो प्रोसिजर करतोय, तर त्याला रिफंड देणार नाही गव्हर्नमेंट. मग तो कन्झ्युमर वेलफेअरमध्ये ट्रान्सफर होईल. मग कन्झ्युमर वेलफेअर फंड बनवला गेला आहे, त्या त्या अमाऊंट असते, ती अमाऊंट जमा होते, प्लस त्यामध्ये ती अमाऊंट इन्व्हेस्ट करून त्या अमाऊंट वाढते. मग ती कशा प्रकारे युटिलाइज करायची कन्झ्युमरच्या वेलफेअर करता, हे सेक्शन पुढचे 57-58. मग तो वेगळा विषय झाला. ओके, म्हणजे इथे रिफंड ॲप्लिकेशन जेव्हा फाईल केलं जातं तेव्हा तो रिफंड ॲप्लिकंटला बनत नाही, तो कन्झ्युमरला बनतो, त्याचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीच्या थोडक्यात. तर मग ते कन्झ्युमर वेलफेअर फंडला ती अमाऊंट ट्रान्सफर होईल, त्याला तो रिफंड दिला जाणार नाही. पण पण त्याच्याकरता डॉक्युमेंट प्रूफ त्याला द्यायची आहे, त्या डॉक्युमेंट प्रूफच्या आधारे सिद्ध झालं. तर मग आपण ठरवायचं की तो याला नाही त्यांनी जर का तो एखाद्या व्यक्तीचा प्रूव्ह करतो की अशा कसं होतं, एक अनरजिस्टर्ड पर्सनला पण ऍप्लिकेशन करता येतं, रिफंड करता केव्हा करता येतं की समजा एखादा बिल्डर आहे, त्यांनी बिल्डिंग बांधली आहे, त्यात एका व्यक्तीने फ्लॅट बुक केला आहे, त्यांनी कंस्ट्रक्शन सर्व्हिस घेतली आहे, कंस्ट्रक्शन सर्व्हिस घेत असताना त्यांनी जी अमाऊंट बिल्डरला पे केली ती बिल्डरने त्याच्याकडनं टॅक्सही कलेक्ट केला आणि गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा केला. बिल्डिंगचं कम्प्लिशन झालं, सी सी आली, त्यानंतर मग बिल्डरने जी त्याची प्रोसिजर आहे ती बंद होईल, जीएसआर 1 फाईल करा, 3B फाईल करा, हे बंद होईल. त्यानंतर जर का ज्यांनी फ्लॅट बुक केला आहे त्याचं आणि बिल्डरचं काय डिस्प्युटेड मॅटर झाला आणि त्यांनी बिल्डरला बिल्डरने सांगितलं मला नको तुमचा फ्लॅट, माझे पैसे परत द्या, तर बिल्डर त्याला कमर्शियल क्रेडिट इश्यू करतो, ज्यात समजा त्याच्याकडनं 80 लाख रुपये घेतलेत त्याला 80 लाख रुपये परत करतो. पण जीएसटी बोला मी परत करणार नाही, जीएसटी तुझा माझ्याकडे नाही आहे, गव्हर्नमेंटकडे आहे, तू गव्हर्नमेंटकडनं घे, कारण की तो क्रेडिट नोट इश्यू करू शकत नाही नंतरच्या काळामध्ये. मग त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी प्रोसिजर दिलेली आहे की अनरजिस्टर्ड पर्सन, आता तो अनरजिस्टर्ड पर्सन ज्यावेळेस रिफंड मागायला जाईल तेव्हा तो काय करेल, कुठल्या आधारावर रिफंड मागेल, त्याचा जीएसटी नंबर आहे, त्याच्यावर त्याचं ॲग्रीमेंट होतं, त्याच्या ॲग्रीमेंटची कॉपी, त्याला जे पेमेंट केलं त्याचे प्रूफ, ते पेमेंट परत त्याने केलं आहे याचा प्रूफ बँकेमध्ये एंट्री येईल त्याच्या, ते बँक स्टेटमेंट, हे पैसे मी केव्हा दिले, कसे परत आले, पहिलं ॲग्रीमेंट, मग ते ॲग्रीमेंट कॅन्सल केलं याची कॉपी. रिफंड क्लेम तुम्ही जेव्हा तो करतोय तेव्हाच तो एक प्रूव्ह करतो ना की मी एका रजिस्टर्ड पर्सनला पैसे दिले, त्याचा त्याविषयी ॲग्रीमेंट होतं, त्या ॲग्रीमेंट कशाबद्दल होतं, काय होतं, ते कॅन्सल झालं, मग त्या सगळ्या डेट वाईज पेमेंट केलं, त्याचा बँकेमध्ये आलेले पैसे आणि परत मिळालेले पैसे, हे सगळ्याचा प्रूफ जेव्हा मिळतो तेव्हा हे कळतं ना जो ॲप्लिकेशन करतोय रिफंड त्यालाच मिळायला पाहिजे. पण जर बिल्डर करेल ॲप्लिकेशन की हे पैसे रिफंड द्या, हा सप्लाय माझा कॅन्सल झाला आहे, इथे प्रूव्ह होतं की ते पैसे ज्यांनी फ्लॅट बुक केला त्याचं आहे, तो ॲप्लिकेशन करू पण शकत नाही, केलं तर मान्य होणार नाही ॲप्लिकेशन. जर तिथे ज्याने फ्लॅट बुक केला आहे तो जर का तिथे ट्रेस होऊ शकत नसेल तर ते पैसे कन्झर्वेशन फंडला जातील, म्हणून मग तो अधिकार त्याला दिला की तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सन आहात, तुम्ही एक तिथे टेम्परेशन घ्या आणि टेम्पर रजिस्ट्रेशन घेऊन मग तुम्ही तो रिफंड द्या, आणि ते डॉक्युमेंट त्याला दिलेले. आणि मग तो पिरियड जो आहे की 2 वर्षामध्ये, पुढे आपण बघू आता, 2 वर्षामध्ये ॲप्लिकेशन द्यायचं, मग हे प्रत्येक सिच्युएशनमध्ये डेट वेगवेगळ्या आहेत, कुठल्या डेटमध्ये 2 वर्ष बोलायची, आणि जसं यांचं ॲग्रीमेंट कॅन्सल झालं तिथपासून 2 वर्षामध्ये त्यांनी रिफंडसाठी ॲप्लिकेशन केलं पाहिजे. डॉक्युमेंट कुठले पाहिजे हे एक बघायचं आहे, आणि 2 वर्ष कधीपासून कधीपर्यंत मोजायची हे दुसरं बघायचं. तुम्ही इथपर्यंत आलाय की त्या ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे. पुढे आपण बघितलं का ॲप्लिकेशन कोण देणार, की ज्यांनी बर्डन बेअर केलं तोच देणार, पण परिस्थिती वेगवेगळी असू शकते. मग कुठल्या परिस्थितीमध्ये
जो कालावधी आहे 2 वर्षाचा आहे, 2 वर्ष कधीपासून काउंट करायची, बट मुद्दा हा आहे, पुढे तो मुद्दा येईल विचारा. आणि हा एक कन्सेप्ट आहे, अनजस्ट एनरिचमेंट हे चेक केलं जाईल की नक्की बर्डन कोणी बेअर केलं, कोणाच्या पॉकेटमधून टॅक्स गेलाय, हे रिफंड हा त्यालाच मिळाला पाहिजे. आलं लक्षात? ऍप्लिकेशन जेव्हा दिलं जाईल त्यावेळेस ऍप्लिकंट काय डॉक्युमेंट देईल, ते डॉक्युमेंट काय असतील हे पुढे सांगायला सांगतो मी. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे डॉक्युमेंट असतात, त्याप्रमाणे जसं आता आपण बघितलं की कस्टमरना ज्यावेळेस ऑटोमॅटिक रिफंड घेतो टॅक्स पेअरला, तो कसा येतो, ते जी एस आर ओवर आणि थ्री बीमध्ये माहिती चेक करतात, त्याला बाकी वेगळ्या डॉक्युमेंटची गरज नाही, कस्टम पोर्टल चेक करतात. तिथे म्हणतो त्या काय शिपिंग बिल नंबर, शिपिंग डेट आणि पोर्ट कोड पाहिजे. त्या पोर्टला जे शिपिंग बिल आहे जो डेट आहे त्या डेटला काय एक्सपोर्ट झालं, त्या इन्व्हॉइस नंबर काय होता, तो इन्व्हॉइस नंबर जीएसटी रबरमध्ये जुळला आणि त्रिवी तो टॅक्स पे केला आहे हे बघितलं, त्याचा रिफंड इश्यू होणार ऑटोमॅटिक. तसं इकडे जेव्हा ॲप्लिकंट ज्यावेळेस वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जी रिफंड ॲप्लिकेशन करेल त्यावेळेस त्याला जी रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ती दिल्याबरोबर त्यानुसार चेक होईल की ॲप्लिकंट जो ॲप्लिकेशन करतो आहे त्याला रिफंड दिला जावा का जाऊ नये, त्या आधारावरती ते व्हेरीफाय होईल आणि त्याला तो रिफंड दिला जाऊ शकतो. लॉ मेकरनी लॉ बनवला आहे तर काही गोष्टी विचार घेऊन बनवला असेल ना, येणारच ना. तुम्हाला तुम्हाला फक्त लक्षात घ्या लॉजिक काय आहे, मग ते लक्षात घ्या तुम्ही की जो व्यवहार आहे त्यात जी डॉक्युमेंट मिळते. तुम्हाला जसं मी सांगितलं की बिल्डरकडनं एखाद्याने आपला फ्लॅट बुक केला होता, त्यांनी आपला ॲग्रीमेंट कॅन्सल केलं, त्या बिल्डरनी पैसे परत केले, तर त्याच्यामध्ये तो व्यवहार झाला याचा जो पुरावा आहे त्याच्या आधारेच रिफंड मिळणार. तसे वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे पुरावे असतील, ते मेंटेन करायला लागतील, ते मेंटेन केले असतील तर तीच डॉक्युमेंट दिल्यानंतर तिकडे सिद्ध होतं की ॲप्लिकंट हा रिफंड मागतोय, तो रिफंड त्याला योग्य मागणं, त्याचं मागणी योग्य आहे. हेच बघाल ना तुम्ही, मूळ मुद्दा काय याच्या मागचा तोच. तुम्ही काम करताच आहात पण कुठल्या आधारावरती करायला पाहिजे हे तुम्हाला मी क्लिअर करून देतो, त्याचा आधार काय असेल. डीम एक्सपोर्ट आहे हे सांगतो तुम्हाला काय, ठीक आहे. आलो ह्यावरती एक एखादी प्रोसिजर अशा मी लॉ मेकरनी लॉ कुठल्या आधारावरती बनवला आहे, कशा प्रकारे बनवला, याच्यामध्ये लॉजिक तुम्हाला कळलं तर तुम्हाला काम करताना अडचणी येणार नाही. तुम्हाला तो एक आत्मविश्वास होतो काम करताना की आपण हे चेक केलं, या प्रकारे काम करायचं आहे. आता रिफंड फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 54 ह्याचं एक्सप्लेनेशन आहे, 54 त्यात दिलं आहे की रिफंड इन्क्लूड्स रिफंड ऑफ टॅक्स पेड ऑन ज्युरेटेड सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ ऑन क्लिअर दिले ऑन इनपुट्स ऑर इनपुट सर्व्हिसेस यूज इन मेकिंग ज्युरेटेड सप्लाय. ओके, कुठला रिफंड आहे, हां म्हणजे हा एलईडी किंवा बॉन्डनी सप्लाय केल्याचा आयटीसी आहे ना, ऑर रिफंड ऑफ टॅक्स ऑन द सप्लाय ऑफ गुड्स रिगार्डेड ॲज डीम एक्सपोर्ट ऑर रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 54(3). एक का दिलं आहे, ॲज 3 आले ना, रिफंड इन्क्लूड्स रिफंड ऑफ टॅक्स पेड ऑन ज्युरेटेड सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ऑर बोथ ऑर ऑन इनपुट्स ऑर इनपुट सर्व्हिसेस यूज इन मेकिंग सच ज्युरेटेड सप्लायज ऑर रिफंड ऑफ टॅक्स ऑन द सप्लाय ऑफ गुड्स रिगार्डेड ॲज डीम एक्सपोर्ट ऑर रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 54(3). 54(3)मध्ये काय प्रोव्हिजन आहे बघा, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 10 म्हणजे विथहोल्डिंग ऑफ रिफंड, रजिस्टर्ड पर्सन मे क्लेम रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲट द एंड ऑफ एनी टॅक्स पिरियड. टॅक्स पिरियड जो एंड होतो म्हणजे DH-4-1-3B फाईल केला त्यानंतर करायचं ॲप्लिकेशन, ह्याचा अर्थ असा देतो ना. प्रोव्हाइडेड दॅट नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस अदर दॅन
पहिले काय होतं माहिती आहे, वॅटमध्ये आयटीचा रिफंड मिळायचं, जीएसटी मिळत नाही एक्सेप्ट ड्युरेटेड सप्लायज मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. ड्युरेटेड सप्लायज मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स वेअर, एक दुसरा वेअर द क्रेडिट हॅज अक्युम्युलेटेड ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट्स बिंग हायर दॅन द रेट ऑफ टॅक्स ऑन आउटपुट सप्लायज. याला म्हणतात इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर किंवा ड्युटी स्ट्रक्चर. इनपुट्स 12% आणि आउटपुट जर 5%, आउटपुट टॅक्स कमी कलेक्ट होतो आणि इनपुट टॅक्स जास्त पे केला जातो जर तिथे वेअर द क्रेडिट हॅज अक्युम्युलेटेड इथे साठलं ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट बिंग हायर आणि रेट ऑफ टॅक्स ऑन आउटपुट टॅक्स हा लोअर आहे. अदर दॅन नील रेट किंवा फुल्ली एक्झाम्पलचा ओके विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स असेल म्हणजे एलयूटी आहे किंवा एलयूटी किंवा बॉन्ड असेल तर आयटीसी रिफंड होईल. किंवा इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर असेल तरी इथे आयटीसी रिफंड होईल. लक्षात प्रोव्हाइडेड फर्दर डॅट नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज्ड इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस वेअर द गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया आर सब्जेक्ट टू एक्सपोर्ट ड्युटी. आता साखर आहे लक्षात घ्या, असा एखादा पदार्थ आहे की जो गव्हर्नमेंटला एक्सपोर्ट होऊ नये असं वाटतं कारण की आपल्या देशामध्ये त्याची जेवढी मागणी आहे तेवढंच आपल्याकडे उपलब्ध आहे, तेव्हा गव्हर्नमेंट काय करतं एक्सपोर्ट ड्युटी लावतं. जसं कांदे आहेत, कांद्यावर लावली एक्सपोर्ट ड्युटी, म्हणजे जेवढा रेट भारतामध्ये मिळतो त्याच्यावर जास्त रेट एक्सपोर्ट केल्यानंतर मिळत असेल शेतकरी काय करणार ती वस्तू एक्सपोर्ट करणार, मग गव्हर्नमेंटला रिस्ट्रिक्ट करायचं की यांना एक्सपोर्ट त्यांनी करू नये. मग जर त्यांच्याने एक्सपोर्ट ड्युटी घेतली तर मग त्यांची कॉस्ट वाढते, त्या कॉस्टला बाहेर मागणी नाही. म्हणजे ज्या गुड्सला एक्सपोर्ट ड्युटी लावलेली आहे ते गुड्स गव्हर्नमेंटची इच्छा काय की हे एक्सपोर्ट होऊ नये म्हणून तिकडे मग आयटीसी बेनिफिट मिळत नाही. नाही मिळणार तुम्हाला आयटीसी बेनिफिट, एक्सिक्युटिव्ह पण लावणार आणि त्याचा आयटीसी रिफंड देणार. नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज्ड इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस वेअर द गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया आर सब्जेक्ट. आपल्याकडे साखर जास्त उत्पादन झालं एक्सिक्युटिव्ह नसते, तर ते जसं एक्सपोर्ट वाढत जातो आणि असं कळतं आता आपल्याकडे पुरेशी साखर राहिली आहे आता एक्सपोर्ट थांबवला पाहिजे, लगेच गव्हर्नमेंट यावरती एक्सिक्युटिव्ह लावतो. कस्टमचं कामच ते, कस्टम ड्युटीचं कामच ते की जर गुड्स बाहेरनं आपल्याकडे येत आहेत आपल्याकडचे कोण घेणार नाही, मग लावा इम्पोर्ट ड्युटी. आपल्याकडचे गुड्स बाहेर जायला पाहिजे तर गव्हर्नमेंट त्यांना काय करतं बाहेर गुड्स एक्सपोर्ट करण्याकरता उत्तेजन देतं, आणि जर ते गुड्स बाहेर जायला नको असतील मग त्याच्यामध्ये एक्सपोर्ट ड्युटी लावायची जेणेकरून त्याचं मागणीच बंद हो, उद्देश हा असतो. प्रोव्हाइड ऑल्सो डॅट नो रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इफ द सप्लायर ऑफ गुड्स रिझर्वेशन बोथ अवेल्स अ ड्रॉबॅक इन रिस्पेक्ट ऑफ सेंट्रल टॅक्स ऑर क्लेम रिफंड ऑफ द इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन सच सप्लायज. ड्रॉबॅक म्हणजे इन रिलेशन टू एनी गुड्स मॅन्युफॅक्चर इन इंडिया अँड एक्सपोर्टेड मीन्स द रिबेट ऑफ ड्युटी टॅक्स ऑर सेस चार्ज ऑन एनी इम्पोर्टेड इनपुट. त्यांनी दुसरा कुठला बेनिफिट घेतला आहे तर मग त्यांना आयटीसीचा रिफंड द्यायचा, त्यांना ऑलरेडी दुसरा एक बेनिफिट दिला आहे. नो रिफंड ऑफ इनपुट टॅक्स शॅल बी अलाउड इफ द सप्लायर ऑफ गुड्स रिझर्व बोथ अवेल्स ऑफ ड्रॉबॅक म्हणजे दुसरा बेनिफिट आहे इन रिस्पेक्ट ऑफ सेंट्रल टॅक्स ऑर क्लेम्स रिफंड ऑफ द इंटिग्रेटेड टॅक्स पेड ऑन सच सप्लाय ऑर एनी डोमेस्टिक इनपुट द इनपुट सर्व्हिसेस यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सच गुड्स. हे ड्रॉबॅक प्लस 42 सेक्शन 2 मध्ये डिफाईन केलं की ड्रॉबॅक म्हणजे काय, तो ड्रॉबॅक त्यांना मिळाला आहे बेनिफिट मिळाला आहे तर त्यांना आयटीसीचा रिफंड मिळणार नाही. कळलं 54 काय, हे 54 आहे. 54(1) मध्ये हे दिलं आहे एनी पर्सन क्लेमिंग रिफंड ऑफ एनी टॅक्स अँड इंटरेस्ट इफ एनी पेड ऑन सच टॅक्स ऑर एनी अदर डॉक्युमेंट पेड बाय एनी अदर अमाऊंट पेड बाय हिम मे मेक अन ॲप्लिकेशन बिफोर द एक्सपायरी ऑफ 2 years. काय दिलं आहे, एक्सपायरी ऑफ 2 years फ्रॉम द रिलिव्हंट डेट. आता रिलिव्हंट डेट वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या आहेत.
रिलेवंट डेट त्यांनी दिलं एक्सप्लेनेशन टू ऑफ सेक्शन 54. रिलेवंट डेट काय, त्या डेटपासून 2 वर्ष मोजायची. आलं लक्षात? रिफंड क्लेम करायचं आहे 2 वर्षात करा. इन सच फॉर्म ऑफ फॉर्म GST RFD 01 अँड मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब रूल 89 प्रमाणे ॲप्लिकेशन होतं. RFD 01 हा फॉर्म आहे आणि रिलेवंट डेटपासून 2 वर्षामध्ये काय करायचं, त्याचं ॲप्लिकेशन करायचं. प्रोव्हाइडेड दॅट रजिस्टर्ड पर्सन क्लेमिंग रिफंड ऑफ एनी बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर इन अकाउंट विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 49(6) मे क्लेम सच रिफंड इन सच फॉर्म अँड मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब. कॅशचा पण रिफंड मिळेल. आता कॅशचा रिफंड मी 49(6) आपण घेतलं त्यात दिलं होतं. द बॅलन्स इज इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फी ऑर एनी अदर अमाऊंट पेएबल अंडर दिस ॲक्ट द रूल मेड देअर अंडर मे बी रिफंडेड इन अकाउंट्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 54. कॅश जर मी जीएसटी रिव्ही भरला आणि एक्सेस कॅश जर पे केली असेल तर त्याचा रिफंड मला सेक्शन 54 प्रमाणे मिळेल असं तिकडे दिलं आहे 49(6)मध्ये. मग त्याप्रमाणे 49(6) प्रमाणे कॅश लेजरचा रिफंड घेता येईल हेच दिलं आहे. काय टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी पे केली. आता क्रेडिट लेअर जर का ITC अलाउड आहे तर मग तो 54(1) प्रमाणे आणि कॅशचा हा प्रोव्हिजन मला दिला आहे की कॅशचा तुम्हाला रिफंड घेता येईल. कुठे इथे 49(6) काय सांगतो तुम्हाला? इथे काय दिलं आहे की क्रेडिटचा रिफंड मिळेल आणि इथे काय दिलं आहे कॅशचा मिळेल. मग 49(6) तेच सांगणार ना, जो ITC अलाउड आहे तोच मिळेल ना 54(1)मध्ये. लक्षात घ्या, कळलं ना? 54(3)मध्ये काय दिलं आहे, कुठलं ITC अलाव आहे तोच ITC तुम्हाला क्लेम करता येईल 54(1) प्रमाणे. 49(6)मध्ये हे सांगितलं ना की तुम्ही पेमेंट सेक्शन 49 काय पेमेंट ऑफ टॅक्स, टॅक्सचं पेमेंट केलं जर जो उपलब्ध बॅलन्स आहे जो तिकडे हां पण तो कुठला 54(3) अलाउड करेल तोच. तुम्हाला फक्त 54(1) रीड नाही करायचं आहे, 54(1) परत त्याला संबंधित 54(3) पण रीड करायचं आहे ना, दोन्ही रीड करायचं एकत्र. आता मी तुम्हाला वरती जे सांगितलंय तेच पुढे लिहिले हेच एक्सप्लेन करतोय हळूहळू, समजलं ना? आता 54(1)ला मी पहिले 54(3) का घेतला, कारण की तुम्हाला इथे परत प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी पहिले तो घेतला. की 54(3) पहिले समजून घ्या की तो ITC कुठल्या प्रकारचा अलाउड करतो, कुठला रिस्ट्रिक करतोय. म्हणजे जो तो अलाउड करतोय तोच मेल 54(6) तेवढं सांगणार ना की ITC मेल ITC रिफंड मिळेल तुम्हाला कॅशचा आणि क्रेडिटचा. पण तो सेक्शन 54(4)मध्ये मिळेल, 54 प्रमाणे मिळेल. 54 म्हटलं तर फक्त 54 नाही, 54(1 to 14) या सगळ्याप्रमाणे बघायचं तुम्हाला. त्याचे कुठे आउटस्टँडिंग डिमांड असेल मग 54 काय म्हणतो ते डिमांड आम्ही काय करणार, ॲडजस्ट करून देणार. नाही ॲडजस्ट करून देईल रिफंडची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार रिफंड मिळणार आहे. 49(6) एवढंच म्हणतो की रिफंड मिळू शकतो, तेवढंच त्याचं काम. कसा मिळेल, काय मिळेल, बाकीचं काय तुम्हाला फेस करायला लागेल, प्रोसिजर करायला लागेल ते तुम्ही 54(4)मध्ये बघा. थांबूया इथे, ब्रेक घेऊया.